खेड पोलीस स्थानक गुन्ह्यातील आरोपी वसीम इम्तियाज शेख या 6 वर्षे फरार असलेल्या आरोपीला रत्नागिरी पोलिसांनी गुजरात येथून अटक केले. त्याचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि जिल्हा विशेष शाखा पोलीस निरीक्षक निशा जाधव तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध पथक तयार करण्यात आलं होतं. या पथकाने वॉन्टेड असलेल्या वास्तव्याबाबत गोपनीय माहिती मिळवली आणि आरोपी वसीम शेख याला 4 फेब्रुवारी रोजी गुजरातमधील मुस्तांगनगर उधान यार्ड सुरत येथे ताब्यात घेतले. त्यानंतर आवश्यक ती कार्यवाहीसाठी खेड पोलीस स्थानकाकडे सोपवण्यात आलं. या पथकामध्ये सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत बोरकर तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर, योगेश नार्वेकर तसेच रत्नागिरीतल्या पोलिसांचा यामध्ये समावेश होता.